नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत गोमूत्राविषयी माहिती आणि गोमूत्र कुठल्या गाईचं घ्यायला पाहिजे त्याविषयी बघूया आपण तत्पूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉन ते क्लिक करा जेणेकरून आयुर्वेदाची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये गोमूत्र बघणार आहोत हे आहे गोमूत्र आता गोमूत्र म्हणजे काय तर गो म्हण गो म्हणजे गाई गायीचं मूत्र म्हणजे गोमूत्र आता अफकोर्स इथे गाई देशी गाईच पाहिजे हां इथं हायब्रीड गाईचं उपयोग नाही आहे तिच्यामध्ये तिच्या आतड्यामध्ये जे गोष्टी आहेत त्या गोष्टी हायब्रीड गाईच्या आतड्यामध्ये गाई नाही आहेत तर त्यामुळं देशी गाईचं जर उपयोग केला तरच आपल्याला त्याचा फायदा होणार नाही तर नाही आहे गोमय लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी का सांगितलं आहे तर गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा वास आहे याचा अर्थ काय गोमूत्र हे औषधी आहे तर त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे काय हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार जात परंतु तुम्हाला गा कुठल्या गाईचा आणि कसं घ्यायचं आहे भारतामध्ये जवळजवळ बत्तीस प्रकारच्या देशी गायी आहेत अगोदर खूप होते ते हळूहळू पर कमी प्रमाण होत चाललेलं गी आहे गीर आहे गवळी आहे थारापकर आहे लालकंदारे आहे खिलारी आहे तर ज्या भागा त्या भागामध्ये जी ती गायी राहा मूळची आहे त्या त्यानुसू त्या गायीचं आपण गोमूत्र वापरायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये विचार करायला गेलं तर सोलापूर जिल्हा असेल उस्मानाबाद असेल सांगली कोल्हापूर ह्या बऱ्यापैकी इकडे खिलारी गाय आहे तर हे जे गायी आहे आपल्याकडे खिलार गाईचा उपयोग जास्त होणार आहे मग तुम्ही गुजरातमध्ये वगैरे गेला तर गीर गायचा उपयोग होणार आहे म्हणजे ज्या त्या भागात ती गाय जितली मूळची आहे ती म्हणजे देशी गाई तर त्याचा मूत्र वापरायला पाहिजे तर आपल्याला ते औषधी उपयोग होणार आहे बरं आता आपण ठरवलं की आपण खिलार गायचं दूध घ्यायचं गोमूत्र घ्यायचं आहे परंतु ती खिलर गाई जर एका ठिकाणी बांधलेली असेल तर तिच्या गोमूत्रामध्ये औषधी तत्व येणार नाही आहेत ती फिरून खाणारी पाहिजेल रानावनामध्ये चरून जर गाई जर येत असेल तर तिचं गोमूत्र जे आहे ते औषधे असणार आहे कारण की तिने वेगवेगळ्या वनस्पती खालेल्या आहेत आणि त्या वनस्पतीचा अर्क अंश त्या गोमूत्रामध्ये येणार आहे तर त्यामुळं जी गाई फिरून खाते तिचं जा गोमूत्र घ्या एका जागी बसणाऱ्या गाईचा उपयोग नाही आहे दुसरी गोष्ट आणखीन देशी गाईचं तर सांगितलं पण आणखीन एक देशी गाई जी आहे तिचं जर डिलिव म्हणजे तिला वासरू झालेलं आहे कालवड झालेलं आहे खूण झालेलं आहे जे झालं आहे ते दीड महिन्यापर्यंत त्याचं गोमूत्र घ्यायचं नाही आहे दीड महिन्यानंतर तिचं गोमूत्र घ्यायचं आहे दीड महिन्यापर्यंत तिचं वापरणं चुकीचं आहे कालवडीच वापरू शकता म्हणजे जिला प्रेग्नंट नाही असं तुम्ही गाईचं वापरू शकता आणि डिलिव्हरी झाल्यानंतर दीड महिन्यानंतर तुम्ही वापरू शकता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये गोमूत्र जे आहे ते आणखीन त्याचे प्रकार आहेत म्हणजे वेगवेगळ्या कलरनुसार मी औषधी तत्व सांगितले काळी गायचं आहे तांबड्या गायचं आहे पांढऱ्या गायचं आहे काळी गाई ज्येष्ठ जास्त फायदेशीर आहे असं सांगितलेलं आहे तर तुम्ही त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करू शकता परंतु महत्त्वाचं काय देशी गाई पाहिजेल आणि फिरणारी गाई पाहिजेल आणि दीड महिन्यानंतर ती डिलिव्हरी झाल्यानंतर दीड महिन्यात तिचं तिचं गोमूत्र घ्यायला पाहिजे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं वासरू जर मेलेलं असेल तरी देखील त्या गायीचं गोमूत्र उपयोगीच नाही तिचं वासरू जीवन पाहिजे तर या पद्धतीनं जर तुम्ही गोमूत्र जर घेतलं बरं दुसरी गोष्ट ह्या पण गायचं गोमूत्र फ्रेश घ्यायला पाहिजे जर तुम्ही चार आठ दिवसाचं जर गोमूत्र घेतलं तर ते तुम्हाला वास त्याच्यात अमोनिया जास्त तयार होतो त्यामुळे ते तुम्हाला उपयोगीचं नाही आहे ते उग्र तयार होतं आहे त्याची तीक्ष्णता वाढते तर त्यामुळे फ्रेश जे आहे गोमूत्र ते प्यायला पाहिजे आता ज्यांना फ्रेश होत नाही त्याला पर्यायी व्यवस्था आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानं अर्क मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता परंतु डायरेक्ट तुम्ही गोमूत्र हे सगळ्यासाठी बेस्ट आहे ते घेण्याच्या पद्धती वगैरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोल बघणार आहोत परंतु या व्हिडिओमधून गोमूत्र कशाचं घ्यावं ह्याविषयी तुम्हाला मी सांगितलं ते त्या पद्धतीनं घ्या तर तुम्हाला त्याचा गोमूत्राचा इफेक्ट होणार आहे धन्यवाद